नमस्कार मी सायली पानसे अनटोड स्टोरीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत अनटोळ स्टोरीमध्ये आतापर्यंत अनेक गायक कलाकार आले अनेक वादक कलाकार आले संगीतकार आले मोजके कवी आणि लेखक सुद्धा आले पण आज आपल्याकडे जो कलाकार येणार आहे तो या सगळ्या कलाकारांना उजेडात आणायचं काम करतो लाईक like, लिटरली कुठलीही मैफल श्रवणीय असणं महत्वाचं असतं पण आजच्या काळात ती प्रेक्षणीही असणं तितकंच महत्वाचं आहे आणि ती मैफल प्रेक्षणीय करण्याचं सर्वात महत्वाचं काम करत असतात लाईट्स आजचा आपला कलाकार स्वतः अंधारात राहून इतर कलाकारांना प्रकाश धोतात आणणारा तेजस देवधर लाइट्स या क्षेत्राबद्दल तुम्ही जेवढे अनभिज्ञ आहात किंवा तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढीच मला सुद्धा आहे म्हणूनच या गप्पांसाठी मी खूप एक्सायटेड आहे खूप नवीन माहिती कळणार आहे आणि लाईटचं काम कसं असतं काय करायला लागतं काय स्वरूप असतं त्याचा खर्च किती असतो त्याला किती वेळ लागतो अशा अनेक गोष्टी आजच्या गप्पांमधनं कळतील तर मग लेट्स नॉट वेस्ट टाईम आणि आजच्या कलाकाराला भेटूयात तेजस देवधर अँड येस होप तुम्ही माझा टी शर्ट मिस नाही केला इट्स द सेम ब्रँड द मॅड रियाझी तुमचा टी शर्ट ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचा टी शर्ट मागवा भेटूयात तेजस देवधरला तेजस तुझं खूप खूप स्वागत असा आर्टिस्ट पहिल्यांदाच येतोय आतापर्यंत गायक वादक सो माझा एरिया होता सो आता हा नवीन एरिया आहे त्यामुळे मी पण खूप एक्साइटेड आहे तुझं खूप स्वागत थँक्यू थँक्स फॉर कमिंग अरे तुझं पण खूप खूप अभिनंदन मी बघतोय तुझी सिरीज खूप छान चालू आहे थँक्यू मला आय एम फॉर्च्युनेट मला फार छान वाटतंय की तू पडद्या मागच्या कलाकारांच्या पण जसं तू बाकीच्यांचं पण वेगवेगळे फ्लेवर्स लोकांसमोर आणतेस तसं आपल्याला पण गप्पा मारून मजा येईल yes. तुझ्या क्षेत्राबद्दल मला माहिती नाही पण तू खूप बिझी आहेस हे मला कळलं साधारण साडे बावीस वेळा आम्ही एकमेकांना फोन केले पण एकदा जणी उचलला नाही एकदा मी उचललं नाही खरं पहिल्याच्यात झालं असतं ना तर पहिले दोन तीन एपिसोड मध्ये तुझं झालं नाही पण हा योग आत्ता येणं होता त्यामुळे आपण एका गिफ्ट करतो द मॅड रिया हा एक टी शर्ट चा ब्रँड आहे टी शर्ट तुझ्यासाठी पाठवलाय वाटत थँक्यू थँक्यू मी यांचे मर्चंडाईज बघत असतो <laughs> आणि हे फार भारी आहेत आणि तुला पण आणि या सगळ्या टीमला हे खूप भारी गोष्ट आहे आमच्या अनेक लोकांना हे आवडेल आणि ते लोक नक्की घेतील सो याच्या वेबसाईट वरती जाऊन नक्की घ्यायला आणि नीरज सबनेस म्हणून एक आर्टिस्ट आहे ओके okay. त्यांनी तुझ्यासाठी ही कॉन्सेप्ट आर्ट करून पाठवलं oh. हो देते अरे बात आई बात थँक्यू खूप थँक्यू खूप थँक्यू नीरज खूप खूप सुंदर क्या बात असं असं कधी कोणी केलेलं नव्हतं यासाठी सो खूप थँक्यू खूप भारी आहे इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात येस yes. yes. uh, खूप उत्सुकता आहे तुझ्या क्षेत्राबद्दल सगळी जाणून घ्यायला म्हणजे मी uh, गात असल्यामुळे मला अंदाज आहे सगळा पण तरी बऱ्याच गोष्टी माहिती नसतात सो ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्याबद्दल आपण आज नक्की बोलूया yes. अगदीच uh, सगळ्यात पहिलं तुझी सुरुवात कशी काय झाली तू या क्षेत्रात वळायचं हे तुझं कसं काय ठरलं नाही नॉर्मल जसं सगळ्यांना वाटतं तसं ऍक्टिंग करायची असं सुरुवातीला मला वाटत नव्हतं ना पण नाटक करायचं होतं शाळेमध्ये करत होतो मजा काही ना काहीतरी आणि एसपी मध्ये तेवढ्याच ऍडमिशन घेतली होती आणि तिथे गेल्यानंतर आमच्याकडे ऑलरेडी आत्ताचे सगळे स्टार लोक आहेत ते ऑलरेडी आमच्या कॉलेजमध्ये होते मग मृणमयी होती अनुजा होती त्याच्यानंतर दीपिका होती किंवा सिद्धार्थ होता त्यामुळे ऍक्टिंगला पटापटा स्कोप कोणाला मिळेल अशातले <laughs> काही हे नव्हतं तरी मी टाइमपास करत होतो आणि ते करत असताना लक्षात आलं की आमची टेक्निकल टीम जरा वीक आहे त्याच्याकडे बघायला कोणी नव्हतं तर आम्ही सेम असंच की ते चांगलं करतायत तर मग आपण इथे टाइमपास करतोय तर आपण जरा टेक्निकलमध्ये लक्ष घालून ते चांगलं करायचा प्रयत्न करूयात असं म्हणून लक्ष घालायला लागलो आणि सम्ह ते आवडायला लागलो आणि मग हे काम करताना जन त्याच्यात क्रिएटिव्ह आणि टेक्निकल दोन्ही अस्पेक्ट खूप गरजेचे आहेत सो त्यामुळे तेव्हा असं वाटलं की अरे आपण ह्याच्यात काहीतरी करून बघूयात साईड बाय साईड जोपर्यंत आपल्याला काम करायचंय नाटक ह्या विषयामध्ये सो त्यामुळे कॉलेजमध्ये सुरुवात केली आणि फॉर्च्युनेटली ते आवडायला लागलं ला ला, आणि तसा बाहेरून पण चांगला रिस्पॉन्स यायला लागला म्हणजे बऱ्याच स्पर्धा केल्या त्याच्यामध्ये असंच कॉलेजचं नाटक होतं म्हणून केलं मग त्याच्यात बऱ्याच वेळेला बक्षिसं मिळाली आणि कॉलेजच्या पाच वर्षात मलाच नवल वाटत मला ऑलमोस्ट तेवीस चोवीस बक्षीस मिळाली आणि बऱ्याच ठिकाणी पहिलं मिळालं हे मिळालं आणि मग त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं ला की अरे काहीतरी इंटरेस्टिंग आहे आपण करूयात आणि त्याचं कन्व्हर्जन आता हळूहळू माझं पूर्ण प्रोफेशन मध्ये झालं पण मग यासाठी काय शिक्षण आणि काय बॅकग्राऊंड सगळी असायला लागते खर तर बॅकग्राउंड असायला पाहिजे म्हणजे टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे कितीही क्रिएटिव्ह क्षेत्र दिसलं समोर न दिसताना तरी विजेशी खेळ आहे सगळा जो काय आहे तो सो त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे पण मी शिक्षणाने बीकॉम आणि एमपीएम ह्याचा काही संबंध नव्हता खरं तर पण आयडियली जर कोणाला करायचं असेल आणि त्याला पटकन ह्याच्यातली काय टेक्निकल गोष्टी आहेत त्याचं ते कॅटलॉग समजून घ्यायचा असेल तर त्यांनी थोडंसं टेक्निकल uh, बॅकग्राऊंड शिकलेली असणं चांगलं अनफॉर्च्युनेटली uh, भारतामध्ये असे पूर्ण कोर्सेस नाही आहेत की जे तुम्हाला इव्हेंट्स आणि ज्या पद्धतीचे टेलिव्हिजनवरती गोष्टी घडतात सो त्याचं लाइटिंग लाइटिंग शिकवतील तुम्ही कॅमेरा शिकू शकता ऑफिशियली किंवा तुम्ही नाटकाचं लाइटिंग शिकू शकता पण त्याच्यामधली जी स्पेस आहे की जी आत्ता सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे आणि जिथे खूप मोठ्या प्रमाणावर टर्न ओव्हर होतोय सो so, ते आपल्याकडे खूप कमी प्रमाणात शिकवलं जातं uh, बट सेल्फ लर्निंग आणि लोकांबरोबर काम करत राहणं सिनियर्स बरोबर हा त्याच्यातला एक महत्वाचा पार्ट आहे असं अनुभवातून जास्त जेवढं काम करू तेवढं जास्त शिकायला मिळेल पण या लाईटला एक दहा पंधरा वर्षापूर्वी इतकं महत्व नव्हतं रे म्हणजे क्लासिकल कॉन्सर्टला एवढं लाइटिंग आणि एवढा एवढं ग्लॅमर म्हणजे मुळात ह्याची गरज आहे का आणि त्याचं महत्व किती असायला पाहिजे असं तुला वाटतं एका अर्थी खरं सांगायचं तूच स्वतः आहेस <laughs> क्लासिकल क्लासिकल म्हटलं तर त्याला लाईटिंग किंवा बाकीच्या कशाची जोड नसली तरी चालेल त्याच स्वतःच एक म्हणणं आहे ते स्वतः इतकं प्रगल्भ आहे सगळं सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंड मध्ये आपण बऱ्याच वेळेला फक्त स्क्रोल करतो की जो ज्या लोकांना त्याच्यातलं शास्त्रीय संगीतातलं कळत नसेल त्यांना सुद्धा जर तिथे यायचं असेल काय क्वालिटी कंटेंट आहे बऱ्याच वेळेला लोक जातच नाहीत की कळत नाही म्हणून तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला स्क्रोल करताना व्हिज्युअली एखादी फ्रेम छान दिसली तर ऍटलिस्ट मी थांबतो मी ते चेक करतो आणि मग जर त्याच्यामध्ये खरंच खूप चांगला कंटेंट असेल तर डेफिनेटली जो माणूस आहे तो त्याला फॉलो करतो पुढे जाऊन अशा ह्याने व्हिज्युअल माध्यम पण खूप बदलला आहे आणि मग तो जसा बदललाय तर पण तो सगळा सपोर्टिव्ह आहे सो so, मी जेव्हापासून हो बघतोय तेव्हापासून हो तू येस म्हणतेस तसं तेव्हा असं ग्लॅमर ग्लॅमर नव्हतं आता हळूहळू त्याला ग्लॅमर यायला लागलंय आणि माझ्या कॉलेजमध्ये आम्हाला आमच्या मदतीला कोणी लाईट करायला मिळेल का आम्ही असे कॉलेजेसमध्ये जाऊन शोधायचो की कोणी येईल का तर फार कमी लोक होती पण आता आत्ताची मुलं कॉलेजच्या आधीपासूनच त्याच्याविषयी वेगवेगळी छोटी छोटी वर्कशॉप्स म्हणा किंवा असं काही ना काहीतरी करून त्याच्यामध्ये इंटरेस्ट होत हो आणि त्यामुळे फार छान वाटत एखाद्या कॉन्सर्टला लाईट करायचे तर साधारण किती वेळ आणि काय काय तुला करायला लागतं त्याचे दोन ऍस्पेक्ट आहेत असं मला वाटतं की कुठल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीची प्रकाश योजना हो असायला पाहिजे काही काही लोकांना माहिती असतं जसं तो स्वतः डिरेक्टर असेल तर त्याला माहिती असते की त्याला त्याची गोष्ट किंवा त्याला त्याचं जे म्हणणं आहे ते कशा पद्धतीने लोकांसमोर आणायचं मग त्याचा क्रिएटिव्ह जे इनपुट आहे ते आणि माझं क्रिएटिव्ह कम टेक्निकल इनपुट हे दोन्ही मॅच करून मग फायनल आउटपुट काय निघायला हवं त्याची गोळाबेरीज करून बाहेर काढता येतं किंवा काही काही वेळेला लोक म्हणतात बरेच लोक असे येतात की माझा डान्स परफॉर्मन्स आहे मी परफॉर्म करणार आहे मी छान स्वच्छ दिसली पाहिजे बाकी तू ने छान काय तुला करता येईल तर सगळं अँबियन्स क्रिएट कर कारण की आपल्याकडे बाकी काही नाही आहे त्या स्पेसमध्ये अशी पण रिक्वायरमेंट असते मग ते कुठे होत आहे मग तिथल्या टेक्निकल किंवा प्रॅक्टिकल डिफिकल्टीज चॅलेंजेस काय आहेत त्याच्यावरनं त्या जागेसाठीचं आणि त्या परफॉर्मन्ससाठीचं एखादं डिझाईन तयार करणं आणि त्या पद्धतीने फायनली ते इम्प्लिमेंट करून घेणं तेवढ्या वेळ आपल्याकडे थिएटर्स मिळतात साधारण पाच तासाच्या गॅपमध्ये hmm. त्याच्यातले तीन तास परफॉर्मन्ससाठीचे असतात आणि एक आधीचा एक तास सव्वा तास सेटअप साठी असो आणि नंतरचा अर्धा तास हे आयडियल सांगतोय पण आपल्याकडे घडतंच असं की दरवेळेला आधीचा कार्यक्रम <laughs> उशिरा जपतो आणि मग खूप कमी वेळ मिळतो सो मग त्याच्यामध्ये जे आमच्या बरोबर सगळे आमचे टेक्निकल हँड्स काम करतात म्हणजे मी दो ठरवलेलं असलं की मला अशा पद्धतीचं डिझाईन हवंय असं असं दिसलं पाहिजे एवढ्या एवढ्या क्वांटिटी मध्ये इक्विपमेंट किंवा लाईट्स लावले पाहिजेत पण ते तेवढ्या वेळेत सगळं लावून करून घेणं हे जे आमच्यासारख्या अनेक लोकांबरोबर काम करणारे जे सगळे काय येईल लाईटमन आहेत तर ते त्यांचं स्किल आहे आणि तो त्यांचा खूप फिजिकल हेक्टिक जॉब आहे पण ते करतात त्यांना पण माहिती असतं की तासा दीड तासात आपल्याला एवढे सगळे काय ऐंशी दिवे लावायचे आहेत त्या सगळ्याचं वायरिंग करायचं आहे ते चालू करायचे आहेत नुसते चालूहून उपयोग नाही ते जिथे जिथे हवेत तसे तसे फोकस पण करायचे आहेत आणि एवढं सगळं करायला आपल्याकडे दीड असतो पण त्या पद्धतीने ती प्रोसेस घडते पण हे करायला क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे तुझ्या डोक्यात एक व्हिज्युअल तयार असतं की असं असं पाहिजे मग समजा दुसरं कोणीतरी आलं तर हे व्हिज्युअल बदलू शकतं ना अगदी अगदी आणि समजा तुला जर का त्या दिवशी नाही जमलं तर तू हे काम दुसऱ्याला तेवढ्या विश्वासाने देऊ शकतोस का मी म्हणू शकतो नक्की येस आता आम्ही काही लोक हो आहोत आम्ही टीम गेले सात आठ वर्ष काम करतोय तुझ्या अंडर ट्रेन झालेली का माझ्या अंडर किंवा माझ्या बरोबर पण काम करणार आहे किंवा माझ्यापेक्षा थोडे काही सिनियर्स पण आहेत सो असे आम्ही सगळे एकत्र ऍज अ टीम म्हणून आम्ही हे पुण्या मुंबई मध्ये बऱ्यापैकी चालवतोय पण आम्ही काही सात आठ लोक आता गेली ऑलमोस्ट सात एक वर्ष एकत्र काम करतोय सो जसं तू म्हणलीस तसं की माझा जो क्रिएटिव्ह थॉट आहे तो जर मी नसीन तर आता खूप चांगल्या पद्धतीची व्हिज्युअलायझेशनची सॉफ्टवेअर आलेली आहेत तर मी ते आधी सगळं मला जसं हवंय तसं मी थ्री डी लॅपटॉप वरती तयार करतो त्याचा अप्रुव्हल तुझा परफॉर्मन्स असेल तर तुझ्याकडनं घेतो तुझ्याशी डिस्कस करून की ह्या आयटम मध्ये मला असं वाटतंय सो बघ हे असं दिसतंय तुला चालेल का मग तुझी सजेशन काय करून ते फायनल लॉक करता येतं आणि आता टेक्नॉलॉजी इतकी छान हे आहे की मी घरात बसून आता बरेच सारे शो आहेत की मी घरात बसून लॅपटॉप वरती कानात हेडफोन गाणं लावून त्याचं प्रोग्रामिंग करतो आणि शोच्या तिथे जाऊन मी ते गाणं प्ले करतो मी लाईट नाही ऑपरेट करत कारण की ते मी त्याला सिंग केलेलं असतं सो जे तुला ऍक्च्युअल लॅपटॉपवरती दिसलेलं आहे महिन्याभरापूर्वी तेच फायनली तुला स्टेजवरती दिसणार आहे सो हा बजेट ओरिएंटेड पार्ट झाला पण स्टील तसं नसलं तरी वेवलेंथ वरती काम होतं की मला ह्या परफॉर्मन्स मध्ये अशा पद्धतीचं व्हिज्युअल एक्सपेक्टेड आहे मग मी तयारी करतो त्याच्याबरोबर तशी डिस्कशन करतो आणि हे खूप वेळा घडतं की मी एखादी डेट घेतो आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली काहीतरी मोठं काम येतं आणि जे मला तिथे जाणं गरजेचं असतं तर मग कोणीतरी बरोबर असतो पण मग तो विश्वासातला व्यक्ती असला तरच मी हे मोठं काम घेतो अदरवाइज अनेक वेळेला अशी सोडली पण आहेत कामं पण मला माहिती असतं की ह्या परफॉर्मन्सला हा माणूस योग्य न्याय देऊ शकेल तरच मग आम्ही तशी आमच्यामध्ये ऍडजस्टमेंट करतो ह्याच्यावरनं बऱ्याच वेळेला जे ऐकतात ते नसतील माझा अनेक कार्यक्रमांना असा म्हणजे रेकॉर्डिंग आणि शूटिंगला असा अनुभव आहे की एखादा लाईट काहीतरी त्रास देतो एखादा बंद पडतो तर टेक्निकल प्रॉब्लेम असे अनेक वेळा येतात तर हो। तू ह्याचा काही असा अनुभव घेतलायस हो का की ज्याच्यामुळे फजिती झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला खूप वेळा <laughs> मी दोन तीन वेळा फजिती केलेली आहे सांगता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणातली फजिती मी केलेली आहे सुरुवातीच्या काळात किंवा आता सुद्धा असं टेक्निकल बऱ्याच वेळेला घडतं आता रिसेंट एक शो घडत होता आपल्या एका कॉर्पोरेशनच्या थिएटरमध्ये आणि शो सुरू झाला आणि ऑलमोस्ट सत्तर ऐंशी लोक स्टेजवरती परफॉर्म करायला आली आणि इलेक्ट्रिसिटी गेली आणि कॉर्पोरेशनचा असल्याने जनरेटर बॅकअप असतो जनरली पण तेव्हा तो नाही चालू झाला जनरेटर आणि बिचाऱ्या सगळ्या लोकांची खूप धावपळ झाली आणि त्याच्यात काही असे ऍक्टिव्ह प्रॉप्स होते म्हणजे ड्राय आईस होता जो ड्राय आईस सोडला होता जोपर्यंत लाईट आले तोपर्यंत बिचाऱ्या काही काही मुलींच्या हातातल्या त्या मेणबत्त्या पणत्या त्या सगळ्या विजल्या होत्या तो जे ड्राय आईस होता तो निघून गेला होता काही काही छोटी मुलं होती ती अंधारामुळे घाबरली त्यामुळे ती परफॉर्मन्सला जेव्हा नंतर लाईट आले तेव्हा ते सगळं सेटल व्हायलाच खूप वेळ गेला सो अशा खूप वेळा गोष्टी घडतात आणि माझ्याकडनं पण एकदा दोनदा असं झालेलं आहे फॉर्च्युनेटली माझं नशीब खूप चांगलं आहे की असे खूप थोर आर्टिस्ट समोर स्टेजवर होते की माझ्याकडनं एखाद्या पर्टिक्युलर क्यूला समेवरती तो एखादा लाईट द्यायचा होता आणि माहिती नाही माझ्याकडनं काय झालं मी चुकून वेगळा लाईट दिला पण त्या त्यांनी त्यावेळेला त्याचं भान ठेवून बरोबर त्यांच्या परफॉर्मन्समध्ये त्या अशा पद्धतीने ऍडजस्ट केलं आणि ते त्या दिव्यामध्ये गेल्या की कोणालाही कळलं नाही की <laughs> असं काहीतरी घडलं होतं किंवा आहे उलट त्यांनी छान पद्धतीने तिथे गेल्यावरतीच एक वेगळं व्हिज्युअल क्रिएट झालं त्याच्यावरती टाळ्याच आल्या पण मला माहिती होतं आणि त्यांना माहिती होत माझ्याकडनं माती झालेली आहे पण अशा खूप वेळा घडतात आणि असे खूप मजेशीर किस्से अजून आहेत पण ते नंतर कलाकारांच्या बाबतीत नेहमी असं असतं की सर्टन्टी नसते कार्यक्रम असतील नसतील किंवा अनेक फेलियर्स असतात किंवा अप्स अँड डाऊन्स असतात तो तुझा तर तुझ्या बाबतीत असा काही अनुभव तू घेतलास घेतला अप्स अँड डाऊन्स तर चालूच असतात त्याच्यात तर कधी काही असा की नाही सगळं छानच चालू आहे असं नाही होत बट जो सगळ्यांनाच फेस करावा लागला कोविडच्या काळात तर तेव्हा माझ्या आजूबाजूला आजू काम करणारे अनेक मित्र होते की जे ह्या टेक्निकल फील्डमध्ये म्हणजे कोणी लाइट्स आहे कोणी साऊंड आहे कोणी नेपथ्य आहे सो अशाशी निगडित लोक होते तर तेव्हा त्यांना बऱ्याच प्रॉब्लेम फेस करावा लागला जसं इन्कम येतं तशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन केल्या जात नाहीत नॉर्मल मग ही रिया, सॅड रियालिटी आहे पण कलाकाराला शंभर रुपयामधले साठ रुपये कलाकाराचे असतात आणि मग त्या चाळीस रुपयातले दहा रुपये अजून एका वेगळ्याचे असतात आणि तीस रुपयाचे डिव्हिजन टेक्निकल मध्ये केलं जातं आणि त्यामध्ये ते मिळणारी अमाऊंट कमीच असते सो जेवढे जास्त कामं होतील तेवढे जास्त संख्येने पैसे येतात कोणालाही पद्धतीने तर ह्या कोविडच्या काळामध्ये असं झालं की अनेक लोक होते की त्यांच्याकडे साठी पण पैसे नव्हते घर चालवायला पैसे नव्हते तर आपल्या आजूबाजूच्या अनेक शेकडो लोकांनी मदत केली शेकडो लोकांनी तशा पद्धतीने काम केलं मला फॉर्च्युनेटली थोडासा त्याच्यातला छोटासा वाटा उचलता आला मी एक बॅकस्टेज ब्रॉडकास्ट नावाची लाईव्ह जसं तू आत्ता फार छान गोष्ट करते तसं मी एक प्रयत्न केला होता पूर्णपणे पडद्यामागे किंवा कॅमेराच्या मागे काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांची इन्फॉर्मेशन सोप्या भाषेत इंटरव्ह्यूच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह करून तर त्याच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळेला फंड साठी आवाहन केलं होतं आणि त्याच्यातून मला नक्की सांगायला आवडेल की आपल्या बघणाऱ्या लोकांनी ऑलमोस्ट लाख सव्वा लाख रुपये त्या नॉर्मल माझ्या फेसबुक लाईव्ह आणि ह्याच्यातून आवाहन केलेल्यातून मिळवले आणि ते बरेच फाउंडेशन होते जे काम करत होते सो मी त्यांच्यापर्यंत ते पोहोचवले आणि तिथून त्या त्या लोकांपर्यंत पोहोचले मला अंदाज नाही म्हणून विचारते की साधारण काय इन्व्हेस्टमेंट कितपत इन्व्हेस्टमेंट असते या सगळ्या व्यवसायात <coughs> आता ह्याच्यात दोन प्रकार येतात जनरली की एक आ, लाइटिंग डिझायनर इंजिनियर म्हणून काम करणं जो फ्रीलान्स फ्रीलांसर म्हणून एखादा माणूस काम करू शकतो आणि दुसरे असतात व्हेंडर्स ज्यांच्याकडे ही सगळी इक्विपमेंट्स असतात सो लाइट लाईट्स लाइट्स आणि त्याला लागणारी जी सगळी सपोरेटिव्ह एखादा लाईट घ्यायचा झाला तर बेसिक लाईट्स मला एका बेसिक शो साठी घ्यायचे झाले तर मिनिमम पाच लाख ते दहा लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट हवी त्याच्याबरोबर मला ट्रान्सपोर्टसाठीची सोय हवी म्हणजे एखादा टेम्पो हवा हे सगळं नुसतं सामान आणून उपयोग नाही ती ठेवायला जागा हवी आणि हे सगळं करून उभं राहिल्यावरती काम हवं ते काम मिळाल्यावरती ते काम करण्यासाठी माणसं हवीत सो मग मा ते माणसं पगारावरती असतात सो त्यांचा महिन्याचा रोलओव्हर गोडाऊन चे एक्सपेन्सेस त्या इक्विपमेंटचे एक्सपेन्सेस आणि बाकी आता सोशल मीडिया आणि बाकीचे प्लॅटफॉर्म एवढे वाढलेत त्यामुळे त्या डिजिटल त्या मार्केटिंगसाठी होणारे खर्च सो तू म्हणलीस तसं मिनिमम पाच ते दहा लाख रुपये सस्टेनेबल बेसिक अशा टाईपच्या लाइटिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हातात पाहिजेत आणि त्याच्या रोल साठी वरती पुढचे पाच लाख रुपये पाहिजेत बेसिक मग त्याच्यातून हे काम सुरू होऊ शकतं एखादा छोटा व्यवसाय रन करण्यासारखंच हे सगळं आहे समोरच्या माणसाने पैसे देवत नको देवत आणि आपल्याकडे तर ही टेंडन्सी आहे की आज एक तारीख आहे आज जर शो झाला तर सगळ्यात उशिरा पेमेंट हे टेक्निकल लोकांना मिळतं हे काय त्याला काही म्हणू शकत नाही आपण बट ऑलमोस्ट महिनाभरानंतर पेमेंट येतात पण ते खर्च असतात ते खर्च त्या त्या वेळेला करावेच लागतात mm. सो हातामध्ये तेवढे प्रत्येकाकडे तेवढे ऍटलिस्ट पैसे पाहिजेत तेवढे सेविंग पाहिजे की ते पैसे जरी उशिरा आले तरी आपल्याकडच्या चालू ठेवता येईल आपले गाणं शिकणं आणि गाणं सोपं रे नो इन्व्हेस्टमेंट कुठलंही सोपं नसतं ऑनेस्टली म्हणजे त्याला त्याला माहिती असतं त्याच्यातलं एवढा मोठा तुझा अनुभव आहे आणि इतके वर्ष तू काम करतोयस तर नवीन येणाऱ्या मुलांना या क्षेत्रातल्या काय सल्ला देशील मी ऑनेस्टली <laughs> मी काय एवढा मोठा नाहीये आता प्रकाश योजना हो ह्याबद्दल आपण बोलतोय तर हे असं फील्ड आहे की आता त्याला मगाशी आपण बोलताना म्हटलं की थोडं ग्लॅमर आलंय लोकांपर्यंत ते पोहोचलंय सो मुलं यायचा प्रयत्न करतात पण त्यांना असं दिसतं की जे आमच्या क्षेत्रातले सक्सेसफुल लोक आहेत ते त्यांच्याकडे बघून येतात मग ऑनेस्टली अशी लोक आहेत की जी बघतात की अरे हे लोक मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरत आहेत यांच्याकडे सगळ्या छान छान ब्रँडेड गोष्टी आहेत तर त्या हव्या असतात बऱ्याच वेळेला अनेक मुलांना मी पाहिलं जो त्या आमच्या सिनियर लोकांनी जो प्रवास केला आहे गेली अनेक वर्ष हो। जे स्ट्रगल सॉर्ट ऑफ म्हणतो ते करायची तयारी नसते माझा एक मित्र आहे तो नक्की मन, नेहमी म्हणतो की हे जे तुमचं काम आहे ह्याला थँकलेस जॉब म्हणतात चांगलं झालं तर कोणी येऊन तेवढ्या कौतुक करणार नाही पण जरा जरी काही चुकलं तर सांगायला नक्की येतील की अरे जरा असं काही झालं होतं का त्याच्यातला असा काही प्रॉब्लेम होता का तर ह्याची तयारी पाहिजे त्यामुळे तुम्ही इथून नक्की क्लिअर पाहिजे शांत पाहिजे किंवा मला असं वाटतं की तुम्हाला माहिती पाहिजे की आपण ह्या अख्ख्या फेरीफेरीमध्ये एक कुठलं काम करतोय सो डेफिनेटली जो परफॉर्मर आहे जो आर्टिस्ट आहे सो लोक त्याच्याच कडे जास्त जाणार आहेत त्याच्याशीच बोलणार आहेत त्याला फेम आहे तशा पद्धतीने जर सुरुवातीलाच बरीच मुलं मी पाहिलेत की जी त्यांना वाईट वाटतं की अरे आता शो झाला मी एवढं चांगलं काम केलं मला कोणीच येऊन तिथलं म्हणलं नाही चांगलं तर आमच्या मध्ये असं बऱ्याच वेळेला डिस्कशन होतं की कोणी येऊन तुला सांगितलं नाही ना मग तू चांगलं काम <laughs> आणि कोणी कितीही बाकीचे लोक म्हणले तरी हे माध्यम आहे ते परफॉर्मन्स आर्टला सपोर्टिव्ह माध्यम आहे सो <laughs> ते सपोर्टिव्हच राहिलं पाहिजे कधी कधी आमच्याकडनं पण आमच्या ओव्हर पॉवर होतात की परफॉर्मन्सपेक्षा लाइटिंगच पॉवर झालं वगैरे पण येस ते कधी त्यावेळेची गोष्ट असते पण नॉर्मल बघायला गेलं तर येस ते त्याला कॉम्प्लिमेंट झालं पाहिजे त्याला पॉवर होता कामाने माझं एवढंच म्हणणं आहे की नवीन येणाऱ्या मुलांनी सुरुवातीला खूप बघावं आणि आता सुद्धा आम्ही सतत बोलत असतो ग्रुपवरती हे नवीन आलं ह्या माणसाचं काम ह्या फिल्म मधलं काम सो लाइटिंग लाइटिंग म्हणजे हा एक दिवा इथून असा ऑपरेट केला एवढं न राहता इथे बसलोय तर ही स्पेस कशी छान होता येईल आपल्याकडनं जर काही वेगळं करता आलं आपला क्रिएटिव्ह एलिमेंट ऍड करून एखादी फिल्म नाटक बघताना आपल्याला तो प्रसंग कसा व्हिज्युअलाइज होतोय आणि ऍक्च्युअल कसा दिसतोय सो so, ते जेवढं बघत बघत शिकत राहता येईल आणि टेक्निकल गोष्ट करता येईल ही थी प्रोसेस अशी लास्ट सेगमेंट तुझा काहीतरी परफॉर्मन्स आम्हाला बघायचा आहे तर <laughs> तू काय करशील आज मला काहीच परफॉर्मन्स वगैरे हो मला जेन्युअरली येत नाही बघाशी पण तू मला म्हटली होतीस ह्याच्यावरती काहीतरी पण मी गेला पावून तास हे सगळं <laughs> बोलत असताना याच गोष्टीचा मागे विचार करत होतो आणि मी जेव्हा सेशन्स पाहिले होती तेव्हा मला असं आपल्याला आप नाही सांगणार आपण तर काही करतच नाही पण त्यामुळे मी एक तुझ्या माध्यमातून नक्की मग परफॉर्मन्स पेक्षा मी एक सांगायचा प्रयत्न करीन जे बघाशी म्हणत होतो की बरेच सारे लोक जे आपण बोललो की परफॉर्मिंग आर्ट्स कडेच फक्त फेम म्हणून येतात तर त्यांनी ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये पण बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण बघावं ज्याला एखाद्याला फक्त प्रकाश योजना हो किंवा साऊंड ह्याच्यातलं टेक्निकल काही कळत नसेल बट त्यांच्याकडे तशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स असतील किंवा अशा काही गोष्टी असतील तर अशा पण अँटरप्रिन्युअर्सनी ह्याच्यात उतरावं हो। मी म्हटलं तसं एक एक सॉरी मी मी एक सांगू शकतो की इथे परफॉर्मन्स करण्यापेक्षा मी एक जनरल माहिती म्हणून मी बघाशी बोललो तसं की फेसबुक इन्स्टा आणि युट्यूबवरती बॅकस्टेज ब्रॉडकास्ट नावाची माझी एक सिरीज आहे ज्याचे सगळे एपिसोड त्याच्यावरती अव्हेलेबल आहेत तर डेडिकेटेडली पडद्यामागे किंवा कॅमेऱ्याच्या मागे काम करणाऱ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीचं लोक काम करतात तर त्यांचं टेक्निकल ऍस्पेक्ट नॉर्मल माणसाला कळतील अशा भाषेमध्ये डिस्कस करून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला माझा परफॉर्मन्स म्हणून जर कोणाला बघायचं असेल तर तिकडे नक्की विजिट करा जरूर तुम्ही याचा चॅनल बघा आणि त्याचा परफॉर्मन्स आपण तिकडे बघूया थँक्यू ते जस्ट थँक्स फॉर कमिंग आणि तुझ्यामुळे नवीन क्षेत्र आम्हाला कळलं आणि तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि असंच सगळ्यांना प्रकाशात आणत तुझं करिअर छान अजून बहरू दे बेस्ट थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं आणि तू असंच कंटिन्यू करत राहा आणि खूप छान होतात एपिसोड अजून जास्त <laughs> एपिसोड बघायला आवडतील वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच yes. अगॅन थँक्यू